भाजपला सोडलं याचा अर्थ हिंदुत्व सोडलं नाही. मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्ला बोल, तर बनावट हिंदू हृदय सम्राट बनवण्याचा प्रयत्न लोकांनी हाणून पाडला. राज ठाकरेंना नाव न घेता टोला. भोंग्यांचा आवाज चालतो मग हनुमान चालीसा का चालत नाही? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल. तर मनसेनं शिवसेना भवन परिसरात लावले भोंगे. पाकिस्तानातील इम्रान खान सरकार कोसळलं, पंतप्रधान पदासाठी शहबाज शरीफांच्या नावाची चर्चा. उद्या होणार अधिकृत घोषणा, इम्रान खान यांना देश सोडण्यास बंदी. महाराष्ट्र केसरी, पृथ्वीराज पाटील नाराज, टायटल आणि गदेशिवाय मानधन दिलं नसल्याची खंत. झी 24 तासच्या बातमीनंतर गृहराज्यमंत्र्यांकडनं 2 लाख तर भाजपकडनं 5 लाखांचं बक्षीस. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, 12 एप्रिल पर्यंत विदर्भात उष्णतेची लाट. नागरिकांनी काळजी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन. गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात, ब्रह्मानंद पडळकर गंभीर जखमी, गाड्यांचा चक्काचूर. आणि देशभरात राम जन्माचा उत्सव, शिर्डीत भक्तीचा पूर, पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला सफरचंदाची आरास, तर शेगावातही रामजन्म सोहळा.